वर्धा जिले के आरवी तालुका के खुबगांव खेत में असोलकर बंधु कई वर्षों से मुर्गी पालन का व्यवसाय कर रहे हैं। इस पोल्ट्री फार्म में कुल 5,300 मुर्गियां थी। इसमें से अचानक 4,500 मुर्गियों की मौत को देख किसान स्तब्ध रह गए। क्षेत्र में मूसलाधार बारिश के कारण पोल्ट्री उद्योग में 4,500 मुर्गियों की मौत हो गई है। भारी आर्थिक नुकसान ने किसानों की चिंता और बढ़ा दी है। हेमंत असोलकर और गजानन असोलकर का पोल्ट्री फार्म में अब तक 4,500 मुर्गियों की मौत हो चुकी है और इस किसान को 10 से 12 लाख का नुकसान हुआ है। इसलिए इन किसानों ने शासन को मुआवजे की मांग की है। माझं खरं आणि खूप गाईतील मी हेमंत असोलकर असोलकर पोल्ट्री फार्म हा माझा साधारणतः माझा 10 वर्षांमध्ये पोल्ट्रीचा बिझनेस चालू आहे 10 वर्षापासून। काल झालेल्या रात्री सतंदार पावसामुळं माझं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे। त्याच्यात माझे 4,500 कोंबड्या मरून पावलेल्या आहे 4,500 कोंबड्या मरून पावलेल्या आहे। 5,000ची माझी बॅच होती आणि मला याच्यात आर्थिक मी विकून तिकून व्याजानं पैसे आणले काढून मार्केटमधून बँकेतून कर्ज उचललं आहे। आता माझा परिस्थिती काहीच राहिली नाही आहे। माझं पैसा नाही काहीच नाही आहे। पुरा मी ढासळलेला आहे पूर्णपणे पैसाने आणि हेच नाही। आणि कालचं माझे पडदेसुद्धा फटले आहे माझा पूर्ण उद्ध्वस्त झालेला आहे। आता माझं काहीच पर्याय उरलेला नाही आहे काहीच नाही आहे। आता मला कळत नाही आहे काय करावं काय नाही। आता ह्याचं मला आर्थिक नुकसान भरपाई कशी मिळेल काय मिळेल शासनाला दरबारी माझी प्रार्थना आहे का मला काही मदत देण्यात यावी हे माझ्या शासनाला विनंती आहे। नुकसान झालं माझं 10 ते 15 लाखाच्या जवळपास नुकसान झालेलं आहे।